मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा जी बी स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे खुनी दुल्हन. लेखक जयेश झोमटे. पण गोष्ट सुरू करण्याआधी जर कोणी या चॅनलवर पहिल्यांदाच आलेले असाल तर त्यांनी ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग अजिबात वेळ न घालवता गोष्टीला सुरुवात करूया. आकाशातून रात्रीचा किर अमानवी अंधार पसरला होता. त्या अंधारात न जाणो कित्येक सावल्या मानवाच्या रक्त मासांच्या लालसेने फेऱ्या मारत होते, जे सामान्य मनुष्य आपल्या डोळ्यांनी पाहू शकत नव्हता. ऐन हिवाळ्याचा महिना सुरू असल्याने चोहीकडे दाट धुकं पसरलं होतं. जंगलातला कोल्हा आपल्या विचित्र भेसूर आवाजात कोलेकुई करत रडगानं गात होता, ज्याने वातावरण भीतीदायक होत होतं. मगाचपासून झाडावर बसलेला तो आपशकुनी घुबड आपल्या विचित्र मोठमोठ्या वटारलेल्या डोळ्यांनी रात्रीच्या ह्या भयान वातावरणाचा पुरेपूर मनसोक्त आनंद घेत होता. आभद्रकुटचा जंगलातल्या सुनसान हायवेवरून एक मोठा कंटेनर असलेला ट्रक त्या दाट धुक्याला चिरत पुढे पुढे येत होता. हे त्या ट्रकच्या हेडलाईटने समजून येत होतं. त्या ट्रकमध्ये दोन माणसं बसली होती, एक ड्रायव्हर ज्याचं नाव रघुवेंद्र सिंह होतं आणि एक त्या ड्रायव्हरचा सोबती ज्याचं नाव श्यामलाल होतं. अरे भाई, आज तो बहुत थंड आहे यार, ट्रक ड्रायव्हरच्या बाजूला बसलेला तो मध्यम शरीर यष्टीचा श्यामलाल म्हणाला. हां भाई, बहुत धुकं पण पडले. तो ट्रक ड्रायव्हर रघुवेंद्र उर्फ रघु हिंदी मराठी मिक्स करत म्हणाला. जणू त्याला नीट मराठी बोलता येत नव्हती, पण नीट समजत होती. अरे महेंद्र, पुढे बघ, श्याम रस्त्याकडे पाहत म्हणाला. थोडं दूर रस्त्यावर एक लाल रंगाची साडी घातलेली स्त्री उभी होती. आई शपथ, एवढ्या थंडीत ही कोण आणि एवढ्या वेळेला? आईला काही भूतभीत नाही ना? रघुने एक वेळ श्यामकडे तर कधी पुढे रस्त्यावर उभ्या असलेल्या त्या स्त्रीकडे पाहत हे वाक्य उद्गारलं. ए रघु, येड्या, तू डोक्यावर पडलाय का? गाडी थांबव, गप लिफ्ट देऊ बिचारीला, श्याम रघुवर खेकसत म्हणाला. अरे पण, रघु इतकेच म्हणाला असेल की तोच श्यामने त्याचं वाक्य तोडलं व म्हणाला, तुला माझी शपथ रघुवेंद्र. ह्या वाक्यासरशी रघुवेंद्रने ट्रक त्या स्त्रीच्या बाजूला थांबवली. ओ मॅडम, इतक्या रात्री कुठे निघालात? सोडू का आम्ही तुम्हाला? श्याम तिच्या शरीराकडे पाहत म्हणाला. तसं त्या खाली मान घातलेल्या स्त्रीने आपलं डोकं वर केलं आणि श्यामकडे हास्य करत पाहून म्हणाली. तिचा आवाज थोडा वेगळा होता, जसं की एक प्रकारे घसा खाकरून बोलत आहे. श्याम एकटक तिच्या चेहऱ्याकडे पाहत होता. तिचा चेहरा खूपच पांढराफट होता, सामान्य माणसापेक्षा जास्तच पांढराफट. सोडाल मला? पुन्हा त्या स्त्रीचा आवाज आला. श्यामचं लक्ष तिच्या शरीरावरून हटलं गेलं, म्हणजेच त्याची तंद्री भंग पावली. हा आई आहे ना, श्याम म्हणाला. तसं त्या स्त्रीने आपला हात पुढे केला. तिचा तो गौरवर्ण हात पाहून श्याम पूर्ण वेडा झाला होता. काही क्षण श्याम तर त्या हाताकडेच पाहत राहिला. आहो, येऊ मी आत, ती स्त्री म्हणाली. तसं श्याम पुन्हा आपल्या तंद्रीतून बाहेर आला. व त्याने त्या स्त्रीचा हात आपल्या हातात घेतला. श्यामला त्या स्त्रीचा हात खूपच थंड जाणवला होता, पण त्याने त्या गोष्टीवर जास्त विचार केला नाही. लाल रंगाची साडी नेसलेली ती स्त्री श्यामच्या बाजूला बसली. तसं रघुवेंद्रने त्या स्त्रीकडे पाहिलं व आपली ट्रक चालू करत पुन्हा रस्त्यावर पळवायला सुरुवात केली. श्याम एकटक त्या स्त्रीकडे पाहत होता, परंतु तिचं लक्ष पूर्णतः पुढे होतं. बहनजी, आप इतनी रात को यहाँ क्या कर रही थी? रघुने हिंदी भाषेत प्रश्न विचारला. तसं त्या स्त्रीने रघुकडे पाहिलं. माझ्या मामे बहिणीचं लग्न होतं म्हणून आले होते मी. आता घरी जायला निघाले होते, पण वाटेतच माझी स्कूटी बिघडली, ती स्त्री आपल्या विचित्र आवाजात म्हणाली. बहनजी, मैंने आपकी स्कूटी नहीं देखी, वहाँ
रघु ड्रायव्हिंग करत पुढे पाहत म्हणाला, परंतु त्याच्या ह्या वाक्यावर त्या स्त्रीने कसलेही प्रतिउत्तर दिले नाही। तसं रघु पुन्हा म्हणाला, बहन जी आपकी स्कूटी। ए रघुवेंद्र, गप्प बस ना यार, असेल त्यांची स्कूटी कुठेतरी। काय स्कूटी स्कूटी लावले, आपण सोडू त्यांना, श्याम थोडा रागावत म्हणाला। जी तुमचं नाव काय आहे, श्याम त्या स्त्रीकडे पाहत म्हणाला। अनामिका नाव आहे माझं। अच्छा, तर मित्रांनो त्या स्त्रीचं नाव अनामिका होतं। वाव, खूप छान नाव आहे, श्याम अनामिकाकडे पाहत म्हणाला। साला नौटंकी, त्याच्या ह्या वाक्यावर रघु मनातच म्हणाला, तसं तुम्ही या साडीमध्ये खूप छान दिसता, लग्न झालंय तुमचं? श्याम अनामिकाकडे पाहत म्हणाला, हो झालंय। अनामिका इतकेच म्हणाली असेल की तोच रघु जोरात हसू लागला। काय जोक झाला का? श्याम रघुकडे एक भुवई उंचावून पाहत म्हणाला, हो मग, लय मोठा जोक झालाय, रघु पुन्हा हसत उच्चारला। हा वेडा आहे, असंच हसत असतो, पाहावं तेव्हा। श्याम अनामिकाकडे पाहून कसं तरीच हसत म्हणाला, परंतु तिचं लक्ष एकटक पुढे होतं। पांढऱ्या फट्ट चेहऱ्यावर शून्य भाव होते, परंतु श्यामच्या ह्या वाक्यावर रघु मात्र रागाने आगबबुळा होत श्यामकडे पाहत होता। असाच काहीसा वेळ निघून गेला असेल, तसं रघु पुन्हा म्हणाला, ओ बहन जी, एक बात तो आपको पूछी ही नहीं मैंने, आपको ड्रॉप कहाँ करना है जी? इथून 30-40 मिनिटातच माझं घर येईन। अनामिका श्यामकडे पाहत म्हणाली। त्या ट्रकशिवाय जंगलातल्या रस्त्यावर काहीही नव्हतं, अगदी निर्मनुष्य भाग होता तो। त्या निर्मनुष्य भागाला अंधाराने एका अजगरासारखी मिठी मारली होती, ज्याने तो जंगल आणि आजूबाजूचा परिसर भयान भासून येत होता। रातकिड्यांची किरकिर नेहमीप्रमाणे आज सुद्धा आपलं कर्तव्य पार पाडत होती। जसजसं ट्रक पुढे जात होती, न जाणे झाडांच्या फांद्या आपोआप का हलत होत्या, जणू कोणी सफेद रंगाचे कपडे घालून त्या झाडांवर बसून झुलत आहे आणि वकवकलेल्या विचित्र नजरेने त्या ट्रककडे पाहत आहे। रघुवेंद्र आपल्या तंद्रीतच ट्रक चालवत होता की तोच ट्रकला एक हादरा बसला आणि त्याच वेळेस अनामिकाचा हात श्यामच्या हातावर पडला। श्यामने अनामिकाकडे पाहिलं, दोघांचीही नजरानजर झाली आणि अनामिका काही क्षण थोडी लाजली गेली। 5-10 मिनिटांनंतर ट्रकमध्ये काहीतरी प्रॉब्लेम झालं, तसं रघुवेंद्रने ट्रक थांबवली। काय रे काय झालं, श्याम रघुकडे प्रश्नार्थक नजरेने पाहत म्हणाला। कुछ तरी प्रॉब्लेम झालाय, मी बघतो, असं म्हणतच रघु खाली उतरला। श्यामने हलकेच अनामिकाकडे पाहिलं, तसं त्याला एक झटकाच बसला, कारण समोरची सीट रिकामी होती। अरे ही कुठे गेली, श्याम स्वतःशीच म्हणाला व आजूबाजूला पाहू लागला। त्या क्षणी त्याला थोडं दूर जंगलात उभी असलेली अनामिका दिसली, जी श्यामकडे लाडिकपणे हास्य करत त्याला आपल्याकडे येण्याचा इशारा करत होती। अनामिकाच्या सभोवताली एक आभासी धुकं पडलं होतं, जे एक अनाहूतपणाची चाहूल देत होतं। हे काहीतरी अपरिचित, अमानवीय, अमंगळ आहे, ज्यापासून तू दूर राहिलेलंच बरं। त्याच्याजवळ जरी गेलास तरी ते तुझ्या नरडीचा घोट घ्यायला कमी पडणार नाही। परंतु वासनेच्या अधीन गेलेल्या श्यामला ह्या सर्वांशी जणू काही घेणं देणं नव्हतंच। वासनेची नशा अशी काही मेंदूत भिनभिनलेली की श्यामचा स्वतःवर कंट्रोलच नव्हता। ट्रकची पायरी उतरून तो खाली आला, त्या सरशी अंगाला थंडीची जाणीव होऊ लागली, पण ती थंडी वासनेपेक्षा कमी होती। आजूबाजूची झाडं झुडपं बाजूला सारत श्याम जंगलात घुसला। लाल रंगाची साडी नेसून असलेली अनामिका त्याच्यापासून 20-22 पावलांनी इतकी लांब होती। तिच्या पुढे पुढे जाणाऱ्या पाठमोऱ्या आकृतीकडे श्याम लालसेने पाहत होता, पण एक गोष्ट मात्र त्याच्या लक्षात येत नव्हती की अनामिकाच्या मागे मागे चालता चालता तो जंगलाच्या मध्यभागी आला होता। एक प्रकारे महाभयंकर चकवा लागला होता त्याला, ज्या चकव्यातून सुटणं म्हणजे एकच मार्ग होय, मृत्यू। ए श्याम, जरा स्क्रूड्रायव्हरला ना, रघुवेंद्रने जोरात हे वाक्य उच्चारलं।
परंतु त्याच्या ह्या वाक्यावर ना श्याम आला आणि नाही त्याचा प्रतिउत्तर. ए श्याम्या, श्याम, रघुने पुन्हा श्यामला एक आवाज दिला, परंतु कसलेही प्रतिउत्तर येत नव्हते. साला क्या घटिया इन्सान आहे, श्यामला एक शिवी हासडतच रघुवेंद्र स्वतः स्क्रूड्रायव्हर आणण्यासाठी जाऊ लागला. ट्रकच्या दाराजवळ पोहोचताच त्याने पुन्हा एकदा आवाज दिला व आत पाहिलं, पण आत तर कोणीच नव्हतं, दोन्ही सीट रिकामे होते. यारे दोनो कुठे गए, स्वतःशीच म्हणत त्याने स्क्रूड्रायव्हर हाती घेतला आणि निघून गेला. ए अनामिका जान, थांब ना, किती दूर घेऊन जातेस, कोणी नाही बघणार इथे, श्याम अनामिकाकडे विचित्र हास्य करत पाहत म्हणाला. त्याच्या या वाक्यासरशी अनामिका थांबली गेली, तसं श्यामच्या चेहऱ्यावर एक छन्नी हास्य पसरलं व तो तिच्याकडे जाऊ लागला. काय अनामिका जान, इकडे बघ ना. श्यामने तिच्या खांद्यावर हात ठेवला व तिला पाठी मागून मिठी मारली. मिठी मारताच त्याच्या नाकातोंडात एक सडका वास गेला. वास सहन न झाल्याने त्याने तिला बाजूला ढकलून दिलं. शी, काय घाण वास येतोय, श्याम अनामिकाकडे पाहत म्हणाला. त्याच्या या वाक्यावर अनामिकाने वळून त्याच्याकडे पाहिलं. ज्या क्षणी श्यामने अनामिकाचा चेहरा पाहिला, त्या क्षणी श्यामच्या अंगावर एक सरकन काटा उभा राहिला. मगाशी पाहिलेल्या त्या सोज्वल रूपाने आता हिडीसपणाचं भयानक रूप घेतलं होतं. तिचा पूर्ण चेहरा भाजलेला होता व शरीर एखाद्या म्हातारीसारखं आशक्त झालं होतं. डोळे अंधारात चमकत पिवळे झाले होते. त्यात एक टिपका होता. हातापायाची नख चेटकिनीसारखी वाढली होती. केस पांढऱ्या रंगाचे झाले होते आणि त्यासोबतच सफेद रंगाचे दात काळ्या रंगात परावर्तित झाले होते. त्या दातांमधून काळ्या रंगाचं विशिष्ट द्रव लाळेप्रमाणे बाहेर येत होतं. त्या भयानक पिशाचिनीने आपल्या फसव्या सुंदर रूपाचा मुखवटा काढून फेकून देत आपलं खरं रूप श्यामला दाखवून दिलं होतं. जे रूप पाहून ऐन थंडीत त्यालाही असलं आपल्या आकलन क्षमतेच्या बाहेरचं रूप पाहून घाम फुटायला लागला होता. शरीरातल्या रक्त भिसरण करणाऱ्या नसा टरारून फुगल्या होत्या. कोण आहेस तू, अनामिकाचं ते भयान हिडीस रूप पाहून त्याची वासना एका क्षणात उडून गेली होती. वासनेच्या जागी आता भीती उत्पन्न झाली होती. भीतीने जीव कासावीस झाला होता. मला नाही ओळखलंस, एक भयान खोल खर्जातला आवाज ऐकताच कानातले पडदे फाटावे असा. मी तीच अनामिका, तुझी जान. ये ना, मला मिठीत घे. अनामिका आपले काळे दात दाखवत तोंडातून लाळ गाळत दोन्ही हात पुढे करत विचित्र गडगडाटी हास्य करत म्हणाली. भयानक घोगरे आवाजात ते पिशाचे श्यामला म्हणालं आणि हलके हलके त्याच्या दिशेने पुढे पुढे येऊ लागलं. ए नाय, ए नाय, माझ्याजवळ येऊ नको, श्यामने असं म्हणतच धाव घेतली. उठत धडपडत काट्याकुट्यातून तो धावत होता. पाठीमागे पाहायची हिम्मत काही केल्या होत नव्हती. ते भेसूर कुरूपमय रूप पाहून मनात अक्षरशः धडकी भरली जात होती. हृदयामधून धड धड आवाज येत अंग घामाने भिजलं होतं. दहा पंधरा मिनिट धावल्यानंतर त्याला थोडं दूर रघुवेंद्र दिसला, जो त्यालाच शोधत होता. ए रघ्या, श्यामलालने रघुवेंद्रला जोरात हाक दिली. आवाज ऐकून रघुवेंद्रने त्याच्याकडे वळून पाहिलं. अरे काय रे, कुठे होता तू, रघुवेंद्र म्हणाला. अरे बाबा, तू चल लवकर इथून, ट्रकमध्ये सांगतो तुला सर्व. श्याम व रघुवेंद्र ट्रकच्या दिशेने जाऊ लागले. दहा बारा मिनिट चालून झाला असतील की श्यामला हायवेवर पुढे एक मोठी कंटेनर असलेली ट्रक दिसली आणि दुसरं म्हणजे ड्रायव्हिंग सीटवर बसलेला रघुवेंद्र. हा रघु इथे आहे, मग हा कोण आहे, मनात म्हणतच श्यामने गिरकी घेतली. मागे वळून पाहिलं. त्याच्या नजरेस खाली मान घालून एकटक जमिनीकडे पाहत असलेला रघुवेंद्र दिसला. पण सत्य हेच होतं की तो रघु नसून साक्षात सैतान होता. श्यामचा काळ होता. मृत्यूला नजरेसमोर पाहताच प्रत्येकाची पाचावर धारण बसली जाते, त्याचप्रकारे श्यामची सुद्धा पाचावर धारण बसली.
हातपाय भीतीने लटलट कापू लागले. भीतीने आवाज बसला गेला. घशातून ब्रशसुद्धा बाहेर येत नव्हता अशी त्याची अवस्था झाली होती. आणि त्याच अवस्थेत एक एक पाऊल पाठीमागे टाकत तो पाठीपाठी सरकू लागला. आणि इकडे त्या रघुरूपी पिशाच्याने आपली मान वर वर करण्यास सुरुवात केली. त्याचे ते पिवळे जर्द दोन काळे टिपके असलेले डोळे अंधारात काजव्यासारखे चमकले. एक दोन पावले मागे सरकणाऱ्या श्यामच्या पाठीमागे काहीतरी लागलं गेलं. त्याने पाठीमागे वळून पाहिलं. पाठीमागे एक मोठं झाड होतं. रात्रीच्या अंधारात फिरणाऱ्या कुत्री मांजराचे डोळे ज्याप्रमाणे प्रकाशाच्या अधीन आल्यास एक विशिष्ट भयरचनेने चमकले जातात, त्याचप्रकारे त्या रघुचं रूप असलेल्या पिशाच्याचे डोळे पिवळ्या रंगाने चमकत होते. हातपाय कट कट आवाज करत वाजू लागलेले. जणू ते भयान आपला आकारुकार शरीर रचना वाढू लागलं होतं. वेडेवाकडे हातपाय फिरवत त्या पिशाच्याने आपलं रूप काया 10-12 फुटांपर्यंत वाढवली, जे एका सामान्य मनुष्याच्या तर्कवितर्क बुद्धीच्या पल्ल्याड होतं. आणि तेच अमानवीय प्रकार श्याम आपल्या उभ्या डोळ्यांनी आवासून पाहत होता. एक शेवटचा प्रयत्न म्हणून श्यामने ट्रकच्या दिशेने पाहिलं आणि जोरात ओरडणार की तोच त्याचं तोंड एका हाताने कोणीतरी दाबून ठेवलं. पळतो काय? पळतो, माझ्या तावडीतून कोणी सुटत नाही. श्यामच्या कानात एक भरडा खोल खर्जातला आवाज घुमला व त्यासोबत एक विचित्र हास्य घुमलं. आणि या वाक्यासरशी त्याच्या पोटात त्या पिशाचनीने आपली धारधार नख घुसवली. त्यासरशी श्यामच्या नाकातोंडातून व घशामधून सुद्धा लाल रंगाचं जाडासर रक्त बाहेर येऊ लागलं. रक्ताच्या न जाणे कित्येक चिळकांड्या उडाल्या गेल्या. वार इतका अतिशक्तिशाली होता की श्याम एका वारानेच मृत्युमुखी पडला. जीभ लय चालते तुझी, श्यामच्या प्रेताकडे पाहत ती पिशाचनी म्हणाली. आणि बाहेर आलेली श्यामची जीभ तिने आपल्या तोंडाने उपटून टाकली व मजेने खात खात दुसऱ्या जिभेची वाट पाहू लागली. दुसरा दिवस. हायवे पोलीस स्टेशन. रघुवेंद्र आपल्या मित्राची मिसिंग केस घेऊन पोलीस स्टेशनमध्ये आला होता. तिथे त्याला एक विचित्र माहिती मिळाली. साहेब, मेरा दोस्त मिसिंग झालाय हो, असं म्हणतच रघुने पुढे बसलेल्या त्या हवालदाराला सर्व हकीकत जशीच्या तशी वर्तवली. त्या हवालदाराने जास्त काही न बोलता एक फोटो रघुच्या समोर ठेवला व म्हणाला, ही भेटलेली का? हवालदाराच्या वाक्यावर रघुने तो फोटो आपल्या हाती घेतला व म्हणाला, हो साहेब, हीच ती. ओ साली, साहेब सोडू नका हिला. रघु पुढे काही बोलणार की तोच मध्ये तो हवालदार म्हणाला, अरे बाबा, पकडायला ती जिती तर पाहिजेल. 10 वर्ष अगोदर मेली ती बाई, रेप झाला होता तिच्यावर, म्हणून दर आमोसेला तिचा आत्मा कोणाकडून तरी लिफ्ट मागतो. जर लिफ्ट देणाऱ्याची नजर आणि प्रवृत्ती चांगली असली तरच तो वाचतो, नाहीतर ती खुनी दुल्हन, असं म्हणतच तो हवालदार बोलायचं थांबला. नाही तो काय साहेब, रघु उत्सुकते पोटी म्हणाला, पाठीमागे बघ, ते फोटो लावलेत भिंतीवर. 10 वर्ष झाली पण त्यातला एक पण भेटला नाही अद्यापसुद्धा. आणि आता तुझा मित्र पण गेला समज. त्या हवालदाराच्या या वाक्यासरशी रघुने पोलीस स्टेशनच्या एका भिंतीवर पाहिलं तसं त्याला 100 पेक्षा जास्त मिसिंग फोटोज दिसून आले. बोध, परस्त्री माते समान असते, तिचा आदर करा. अंत्ययात्रा. सन 1901. आकाशात काळसर ढगाळून गोलसर चंद्राखाली पृथ्वीकडे पाहत होता. त्या वाढव्य झाडाच्या काळसर आकृतीची छाया त्या तपकिरी मातीवर पडली होती. त्या झाडाचा जाडजूड खोड अंधारात बुडाला होता. जसं एक पायघोळ कपडे घातलेला सैतान जणू उभा भासत होता. रातकिड्यांची किरकिर वाजत होती. थंडीचा महिना असल्याने गारठा व धुकं पसरलं होतं. त्या बारीकशा झोपडीभोवती गावातली काही 7-8 माणसं उभी होती. प्रत्येकाच्या अंगावर एक हाफ सदरा पांढरट धोतर होतं. त्या झोपडीतून बायकांच्या रडण्याचा शोकहीनत आवाज येत होता. जणू सुतक लागलं होतं घराला. त्या झोपडीच्या दरवाजातून पुढे 12 फूट लांबीच्या हॉलमध्ये शेणाने सारवलेल्या भुईवर एका पांढरट चादरीवर
शंभर वर्ष जगलेल्या नतुबाई म्हातारीचं प्रेत मयत झोपावलं होतं. मयताच्या पिंजारलेल्या सफेद केसाच्या डोक्यामागे एक टिवळी पेट ठेवली होती. त्या टिवळीतल्या तेलावर खरपूस लालसर रंगाची वाकडी तिकडी ज्योत हालत होती. म्हातारीच्या मयतावर पायापासून ते गळ्यापर्यंत सफेद कापड टाकलं होतं. त्याच कापडातून तिच्या पायाचे अंगठे बाहेर आले होते. त्या अंगठ्यांना काळसर रंगाचा दोरा बांधला होता. मयताच्या सुरकुतलेल्या गालांना हाड मांस चिकटलेला दिसत होता. डोळे अगदी खोल गेले होते. कानातल्या टोचल्या जाणाऱ्या लहानसर छिद्रांच्यात बारीकशा अगरबत्तीच्या काड्या अडकवल्या होत्या. कपाळावर चार चांदण्याचं हिरवं गोंदवन भडकपणे रखाटलं होतं. त्याच कपाळावर एक गोलसर लाल रंगाचा टिळा लावला होता. सुरकुतलेल्या चेहऱ्यावरची चामडी पांढरी फट्ट पडली होती. डोळ्यांच्या जागी गोलसर काही वर्तुळे उमटली होती. काही वेळापूर्वी उमटली नव्हती, काही वेळाने उमटली होती. जणू त्या मयतात काही बदल होत होता. म्हातारीच्या मयताच्या डाव्या उजव्या बाजूला दोन्ही तर्फे काळसर साड्या मॅचिंग घातलेल्या गोऱ्या चिट्ट्या कमनीय बांध्याच्या छोकऱ्या डोक्यावरून हिजा बोडल्यासारख्या रडत होत्या. डोक्यावरून काळसर पदर घेऊन रडणाऱ्या त्या छोकऱ्यांच्या हातांची बोटं जणू चंद्राच्या सफेद प्रकाशासारखी चमकून उठत होती. पण त्याच हातांची नखं मात्र महिनाभर वाढवल्यासारखी मोठी आणि विषासारखी काळसर पडली होती. त्या 10 फूट खोलीत 12 काळ्या साड्या घातलेल्या बायका रडत होत्या. त्यांच्या मुसमुसण्यांचा तो आवाज खोलीत घुमत होता. आणि मधोमध पेटलेल्या त्या टिवळीच्या प्रकाशात ते प्रेत झोपलं होतं. बाहेरून रातकिड्यांची किरकिर आणि कुत्र्यांचा बेसूर रडण्याचा आवाज येत होता. त्या झोपडीच्या आजूबाजूला 60-70 मीटर अंतरापर्यंत वस्ती नव्हती, पण थोडं पुढे गाव होतं. ह्याचा अर्थ ती झोपडीच गावातून बाहेर होती. झोपडीच्या बाहेर अंगणात 7-8 माणसं उभी होती. त्यातलाच काहींचा हा संवाद. काय र मेली म्हातारी, वय रे 100 पेक्षा जास्त जगली असेल बघ, तोंडाला मांस चिकटलंय समद. अरे म्या तर ऐकून आहे की चेटकीन जात आहे म्हातारीची. तोंड बघितलं ना कसं पांढरं फटूक पडलंय. असं वाटतंय जीती होईल का काय वापीस. अरे चेटकीन आहे ते खरंच आहे रे, पण जीती होईल की नाही माहीत नाही. पण मयता भोवताली ज्या गोऱ्या चिट्ट्या पोरी बसल्यात ना, त्या पण चेटकीनीच आहेत ना व. हा म्या पाहिल्या ना, माल आहेत एक एक भरलेली आहे समद्या. एक भेटली तर रात्रीचं काम होईल. त्या माणसाने कसं तरीच ओठांवरून जीभ फिरवली व हसला. ए बाबा काय बी नको बोलू, फाडून खातील त्या. त्या दोघांच्या चर्चा सुरू असताना एक घोड्यांच्या पावलांचा आवाज येऊ लागला. अंधाऱ्या रात्रीत काळ्या रंगाचा तो घोडा आणि घोड्यावर बसलेला तो पायघोळ वस्त्र परिधान केलेला माणूस, ज्याच्या पायापासून ते डोक्यापर्यंत एक काळं वस्त्र होतं. त्याच्या एका हातात एक पातळसर 4.5 फूट लांबीची धारधार कुऱ्हाड होती. त्याच्या येण्याने अंधार जणू गडद झाला होता. तबडक तबडक आवाज करत तो घोडा झोपडीजवळ आला. घोड्यावरून ती 6.5 फूट दैत्यासारखी आकृती कुऱ्हाड घेऊन खाली उतरली. तो काळसर रंगाचा घोडा झोपडीपासून दूर जाऊन उभा राहिला. तसं त्या दैत्याने अंगणात उभ्या माणसाकडे पाहिलं. त्यांना काही करू नकोस, एक किन्नरी स्वरातला आवाज. त्या झोपडीच्या मुख्यद्वाराच्या चौकटीत एक काळसर साडी घातलेला किन्नर आला. माणसं असली तरी माझ्या आईच्या ओळखीतली आहे ती. त्या काळसर साडीतल्या किन्नर तृतीयपंथी आकाच्या वाक्यावर त्या दैत्याच्या तोंडून श्वास घेतल्याचे व सोडल्याचे आवाज फक्त येत होते. त्याच्या हातातल्या कुराडीवरून बाहेर आलेल्या हाताची प्रेताड चामडी दिसत होती. कोण म्हणेल हा जिवंत आहे. ए बाबांनो, आकाचा नेहमीचा स्वर, आपली नतुआका वारली आहे आणि तुम्ही सर्व जे तिच्या मैताला जमला त्यावरून आकावरचं पिरीम मला दिसतंय. बोलताना आकाच्या डोळ्यातून टचकन अश्रू बाहेर आलं. तुम्ही सर्व आता घरला जा. आता नतुआकाच्या मैताची पुढची क्रिया माणसांच्या उपस्थितीत होऊ शकत नाही. आकाने असं म्हणतच दोन्ही हातांची टाळी वाजवली. बरं आका, येतो मग आम्ही. त्या सर्वांनी अक्काला हात जोडले व एक एक करत खाली मान घालून शोक व्यक्त करत निघून गेले. अंधाऱ्या रात्री काव काव करत
एक दळभद्री कावळा पंख फडफडत उडत आला व त्या झोपडीच्या दारातून आत शिरला. मैताच्या डोक्यामागे जळणाऱ्या टिवळी बाजूला येऊन दोन पायांवर येऊन उभा राहिला. असं ओरडू लागला, ए नथे ए नथे, उठ. त्या कावळ्याच्या चोचीची हालचाल झाली. तो भसाडा आवाज त्या कावळ्याच्या तोंडून बाहेर पडला. आजूबाजूला बसलेल्या बायका रडायच्या थांबल्या होत्या. बाहेरची कुत्री केकाटत होती. तो विचित्र आवाज, हृदयात धडकी भरवणारा आवाज, ए नथे ए नथे, उठ. पुन्हा एकदा त्या कावळ्याने साथ घातली. तसा त्या मैताच्या चेहऱ्यावर बारीकशी हालचाल झाली. डोळ्यांची बुबळं बंद पापण्याआड हल्ली गेली. नाकातून एक मोठा श्वास घेत त्या प्रेताने सोडला. कानांच्या पाकळ्या हल्ल्या. नाकातून श्वास सोडत खाडकन नतुआकाच्या प्रेताने आपले नागासारखे डोळे उघडले. ए नथे, तो कावळा ओरडला, हसला. तेवढ्या त्या कावळ्याला त्या नतुआकाच्या वाढलेल्या नकाच्या हाताने पकडलं. ए नथे सोड मला, ए थेरडे सोड मला, मला खाऊ नको, नको खाऊ, नाहीतर मरशाल. चबक कटकट असा आवाज झाला. त्या कावळ्याचं डोकं नतुआकाने कचकच चावत तोडलं होतं. ते डोकं कच्चं खाताना तिच्या काळसर दातांच्या तोंडात लालसर रक्त व कावळ्याचे डोळे मेंदू घाणवास सुटला होता. अक्काने बाजूला उभं राहूनच नकारार्थी मान हलवली. कालदृष्टी, तिने दरवाज्यात उभ्या त्या दैत्याला हाक दिली. हे प्रेत वाईट आहे, हिला मारावं लागलं. नाहीतरी आवदसा सूर्य उगवायच्या अगोदर समध्यांना गिळून टाकील. कालदृष्टीने फक्त मान हलवली. त्याचा चेहरा दिसत नव्हता, पण अक्काला त्याच्या डोक्यावरच्या कापडाची हालचाल होताना दिसली. कालदृष्टीच्या देहातून थंड वाफ बाहेर येताना जाणवत होती. काही वेळाने ए सोड सोड मला, नतुआकाच्या प्रेताला कालदृष्टी दैत्य एका साखळी दंडाने बांधत होता. त्या कालदृष्टीने त्या प्रेताच्या संपूर्णतः देहावर साखळदंडाने विळखा घातला व त्याला खेचत खेचत बाहेर आणलं. कालदृष्टीने पुन्हा एकदा घोड्यावर बस्तान मांडलं. अक्काने आपल्या हातात एक पेटती मशाल घेतली व दुसऱ्या बाजून एक स्त्री गळ्यात पेटाऱ्यावाल्याकडे असतो तसं वाद्य घेतलं व तो भयान पार्श्वी संगीतासा वाजवत नतुआकाच्या प्रेताची अंधाऱ्या रात्री अंत्ययात्रा निघाली. साखळदंड हातात धरून त्या प्रेताला कालदृष्टी आपल्या सोबत घेऊन जाऊ लागला. अक्का त्याला मशालीच्या उजेडात वाट दाखवू लागली व ती दुसरी स्त्री पेटाऱ्यावाला नाचतो तो स्वर त्या वाद्यातून उत्पन्न करत होती. एक जखड मानवी देहात वावरणाऱ्या चेटकिनीचं निधन झाल्यावर तिची अंत्ययात्रा अशी निघते.